नमस्कार मित्रांनो, जय रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सर्वांच्याच आवडीची रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे पाणीपुरीची। तर ही पाणीपुरी खूप सोप्या पद्धतीने म्हणजेच इन्स्टंट अशी पाणीपुरी कशी तयार करायची हे पाहणार आहोत। तर आपण रेसिपीला सुरुवात करू। इन्स्टंट अशी पाणीपुरी तयार करण्यासाठी मी ह्या पाणीपुरीच्या रेडीमेड अशा पुऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पुऱ्या आपल्याला कोणत्याही किराणा दुकानावर सहज भेटतात। तर ह्या तुम्ही किंवा ऑनलाईनसुद्धा ह्या पुऱ्या खरेदी करू शकता। तर ह्या पुऱ्या आपल्याला फक्त तळून घ्याव्या लागतात। तर त्यानंतर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्या तळून घेण्यासाठी मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्या नंतर यामध्ये मी पुऱ्या टाकून घेत आहे। तर पुऱ्या थोड्याशा तळल्याच्या नंतर त्या लगेच अशा परतून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ह्या पुऱ्या 1 ते 2 मिनिटात लगेच आपल्या तळून होतात, त्यामुळे त्या सारखं आपल्याला थोड्या हलवत राहायच्या आहेत। आणि आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर त्या आता आपण काढून घेऊ। त्यानंतर दुसऱ्या देखील पुऱ्या अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर पुऱ्या टाकून घ्यायच्या आणि त्यानंतर लगेच अशा परतून घ्यायच्या। तर ह्या पुऱ्या तुम्ही पाहू शकता की खूप छान अशा ह्या फुगलेल्या आहेत। तर ज्या आपण घरी बनवतो त्या काही प्रमाणात पुऱ्या फुगतात तर काही प्रमाणात चपट्या होतात, पण ह्या सर्व एकसारख्या अशा फुगतात। तर ह्या सुद्धा देखील आपल्या तळून झालेल्या आहेत तर ह्या आपण काढून घेऊ। त्यानंतर आपल्या सर्व पुऱ्या ह्या तळून झालेल्या आहेत, ह्या आता आपण बाजूला ठेवून घेऊ। त्यानंतर मी 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्यामध्ये मी थोडेसे कुस्करून काळं मीठ टाकून घेतलेलं आहे 1/2 चम्मच। त्यानंतर थोडंसं चवीसाठी साधं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बारीक अशी चिरून घेतलेली कोथिंबीर, हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे तर हे सुद्धा आपण बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर मी पाणीपुरीचं गोड पाणी तयार करून घेत आहे, तर त्यासाठी मी हे रेडीमेड असा मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये फक्त आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून झालेलं आहे, यामध्ये आता आपण खारी बुंदी टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला पाणीपुरीचं तिखट पाणी तयार करून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी हा रेडीमेड मसाला घेतलेला आहे आणि हा मसाला मी 3 ते 4 चम्मच टाकून घेत आहे। त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकून झाल्याच्या नंतर हे मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये तुम्ही पुदिना, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट देखील टाकू शकता। तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे, यामध्ये थोडीशी खारी बुंदी टाकून घेणार आहोत। तर आपली पाणीपुरीची सर्व तयारी झालेली आहे। तर ह्या मी पुऱ्या तळून घेतलेल्या आणि त्यानंतर बारीक शेव आणि तिखट आणि गोड पाणी, त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि आपल्या आलूचा मसाला। तर आता आपण पाणीपुरी तयार करून घेणार आहोत, तर त्यासाठी मी सुरुवातीला पुऱ्या अशा थोड्याशा फोडून घेत आहे। तर पुऱ्या फोडून झाल्याच्या नंतर यामध्ये मी आलूचा मसाला टाकून घेत आहे सर्व पुऱ्यांमध्ये। तर त्यानंतर बारीक शेव, त्यानंतर बारीक असा चिरून घेतलेला कांदा, त्यानंतर गोड पाणी। तर हे पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता। त्यानंतर पाणीपुरीचं तिखट पाणी, तर आपल्या इन्स्टंट अशी पाणीपुरी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।